मध्ये मी आपले स्वागत करते. गणपतीचं आगमन झालेलं आहे, तर मी आज बनवणार आहे प्रसादाचा गोडशिरा. चला तर मग त्याची रेसिपी पाहूया. प्रसादाच्या शिरासाठी लागणारे साहित्य आहे मनुके, काजू, बदाम आणि पिस्ते, विलायची पूड, दूध आहे त्याच्यामध्ये मी केशर टाकलेलं आहे, आणि हे रवा आहे हा 1.5 कप घेतलेला आहे मी, साखर 1 कप घेतलेली आहे, 2 कप पाणी घेतलेलं आहे, साजूक तूप. आता सर्वप्रथम मी गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. हा रवा ह्याच्यामध्ये टाकून घेते. 4 ते 5 मिनटं मी हा रवा भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण तूप टाकूया. आता आपण याच्यामध्ये साजूक तूप टाकूया. आपला रवा आता छान भाजलेला आहे, त्याला बदामी सर कलर आलेला आहे. मी आता बाउलमध्ये काढून घेते. मी सुरुवातीला तूप नाही टाकलं, कारण आपला रवा हा सुरुवातीला मी छान भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये नंतर तूप टाकलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही शिरा बनवला त्याची चव अप्रतिम असते. आता मी हा रवा बाउलमध्ये काढून घेते. आता मी कढई नंतर ठेवलेली आहे आणि आपली गॅसची फ्लेम कमी आहे. ह्याच्यामध्ये मी 2 कप पाणी टाकते आणि पाण्याला उकळे आल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये दूध, काजू, बदाम, मनुके टाकणार आहे. आपण आता दूध टाकूया. हे ड्रायफ्रूट्स आपले मनुके, हे सर्व मिक्स करून घेते मी. रवा टाकते ह्याच्यामध्ये. मिक्स केल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. आता साखर टाकूया आपण ह्याच्यामध्ये. साखरेची गोडी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. हे सर्व आता मी मिक्स करून घेते. त्याला थोडंसं एक झाकण लावून एक वाफ काढूया आपण, अगदी 1 ते 2 मिनिटं. गॅस बारीक करते मी. 2 मिनिटांनंतर ना त्याचं झाकण काढून घेतलेलं आहे. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, हा जो शिरा आहे आपला तो छान फुलतो. आता गॅस बंद करून आपण विलायची पूड टाकूया आणि मिक्स करून आता मी बाउल कपमध्ये काढून घेते. मस्तपैकी ड्रायफ्रूट्स केशर टाकून आपला प्रसादाचा गोड शिरा तयार झालेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी येतच राहील. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.